शंभर वर्षाचं आयुष्य त्या जगल्या आणि मोदीजी नेहमी म्हणायचे की त्यांच्याकरता त्या एक प्रेरणास्त्रोत होत्या। आपण देखील अनेक वेळा बघितलं की पंतप्रधान म्हणून मोदीजी त्यांना भेटायला जायचे त्यावेळी अतिशय दृढ पण तेवढ्याच प्रेमळ अशा प्रकारच्या हिराबा आपल्याला पाहायला मिळायच्या। आणि माननीय पंतप्रधानांनी आजच्या ट्विटमध्ये त्यांचं जे वाक्य टाकलेलं आहे की कुठलेही काम बुद्धीने आणि मनाच्या शुद्धीने केलं पाहिजे, मला असं वाटतं त्यातनंच 100व्या वर्षी देखील त्यांचा निर्धार हा आपल्याला पाहायला मिळतो। मला असं वाटतं की मोदीजींचा एक फार आत्मीय कनेक्ट हा आपल्या मातोश्रींशी होता आणि त्यामुळे निश्चितच त्यांच्या जाण्यामुळे एक मोठी पोकळी ही मोदीजींच्या जीवनातही तयार झालेली आहे। आणि खरं तर अशा प्रकारचं एक सेवावृत्ती जीवन हे जगल्यानंतर आज त्यांचं जाणं आपल्या सगळ्यांकरताच अतिशय दुःखद आहे। ज्या प्रकारचे संस्कार त्यांनी दिले, मला असं वाटतं की अशा मातांमुळेच आमचा देश हा महान आहे। मी मोदीजींच्या आणि त्यांच्या परिवाराच्या दुःखामध्ये आम्ही सगळे सहभागी आहोत आणि ईश्वर त्यांच्या परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती देव हीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना आहे। तुम्ही जाणार आहात तिकडे? नाही, मी जाणार नाही आहे। आणि मोदीजींनी देखील अंत्यसंस्कार केल्यानंतर आपले नियमित कार्यक्रम जे आहेत हे त्या ठिकाणी सुरू ठेवले आहेत आणि त्यांची अपेक्षा देखील हीच आहे की आम्ही सगळ्यांनी देखील जे काही आमचे कार्यक्रम आहेत त्यात फार बदल न करता त्या ठिकाणी ते चालू ठेवावेत। आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी की माताजी आदरणीय हिराबा का आज अत्यंत दुखद निधन हुआ है। 100 साल की एक बहुत ही संघर्षपूर्ण किंतु उतनी ही अर्थपूर्ण इस प्रकार की जिंदगी जीने के बाद उन्होंने आज अपना देह त्याग दिया है। हमने पिछले समय भी देखा कि आदरणीय प्रधानमंत्री जी का अपनी माता जी के साथ एक बहुत ही आत्मीय इस प्रकार का कनेक्ट था, उनके लिए वो बहुत प्रेरणादायी थी। और जैसा आज भी उन्होंने कहा है कि माता जी को पिछले समय मिलने के बाद माता जी ने जो नसीहत उनको दी कि कोई भी कार्य बुद्धि से और आत्मा की शुद्धि से करना चाहिए, मुझे ऐसा लगता है कि इसी बात से उनका जो जीवन था वो किस प्रकार का जीवन था ये हमारे ध्यान में आता है। एक बहुत ही संघर्षपूर्ण जिंदगी जीते हुए भी जो संस्कार उन्होंने आदरणीय मोदी जी को दिए, मैं ऐसा मानता हूं कि उन संस्कारों के कारण आज ये जो एक मोदी जी का व्यक्तित्व हम देखते हैं कि जो पूरी दुनिया से अलग इस प्रकार का व्यक्तित्व है, उनमें सेवा भाव है और उनमें त्याग की भावना है, वो शायद माताजी हिराबा के माध्यम से ही उन तक पहुंची है। आज के इस मौके पर मैं ऐसा मानता हूं कि व्यक्तिगत रूप से तो उनके लिए क्षति है ही, लेकिन माताजी हिराबा के माध्यम से हम सभी लोगों को भी एक प्रेरणा मिलती थी, इसलिए ये हम सभी की क्षति है। इस दुख की बेला में हम सभी की संवेदनाएं
आदरणीय प्रधानमंत्री जी के साथ और उनके परिवार के साथ में है और मैं आदरणीय हीराबा को विनम्र श्रद्धांजलि अर्पण करता हूँ।